अकोलाच्या पातूर तालुक्यातील चतारी गावातील जवळपास 25 जणांना किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती पसरताच आरोग्य विभाग झपाट्याने कामाला लागले. अकोलाच्या पातूर तालुक्यातील चतारी येथे 2010 किडनी आजाराचा बळी गेला तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 25 किडनीग्रस्त रुग्णांना मृत्यूने कवटाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चतारी गावात ज्या शासकीय विहिरीवरून पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीचे पाणी दूषित असून त्यामध्ये मॅग्नेशियम व क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे नागपूर व अकोला शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सन 2010 ठराव पारित करून जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यासंबंधी प्रशासनाकडे अहवाल पाठवला होता. दरम्यान या दूषित पाण्यामुळे गावामध्ये किडनी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून अनेक गावकरी किडनी आजाराने ग्रासलेले आहेत. या विषयावर माजी मुख्यमंत्री, राज्यपाल, माजी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार व जिल्हा प्रशासन यांच्याकडे 10 वर्षापूर्वीपासून निवेदनाद्वारे किडनी ग्रस्तांच्या व्यथा मांडल्या असल्याने यामध्ये गेल्या वर्षी जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याने शोभेची वस्तू बनलेली आहे. यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी मिळत आहे. अवघ्या 33 वर्षी या आईचा मुलगा दगावल्याने आई टाहो फोडत रडते.